संगमनेर तालुक्यातल्या कसारे शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 2 लाख रुपयांचा मोठा ऐवज लुटून नेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घर बांधकामाच्या खर्चास ठेवलेली 50,000 रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली असल्याची माहितीही कारले परिवाराच्या वतीनं देण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असं की संगमनेर तालुक्यातल्या कसारे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कारले यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत चोरी करून मोठा ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी 50,000 रुपयांची रोख रक्कमसह सोन्याचे दागिने लंपास केलेत. कसारे येथील नानासाहेब कारले यांच्या घरावरती अज्ञातांनी हा चोरीचा प्रयत्न केलाय. तसेच घरातील सर्व साहित्याची देखील उचकापाचक चोरट्यांनी केली. यामुळे बरेचसं सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसत होतं. कसारे गावात झालेल्या घरफोडीनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सदर अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर तपास पोलिसांनी लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थ आता करू लागलेत. कसारेत रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी ही घरफोडी केली असून सोन्याची पोत अंगठी असे दागिनेसह रोख रक्कम 50,000 रुपये देखील लांबवले आहे. कसारे परिसरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असून घडलेल्या प्रकाराविषयी कारले परिवारानं अधिक सांगितलं. मी नानासाहेब सोपान कारले, गाव कासारे, तालुका संगमनेर. माझ्या घरामध्ये काल रात्री चोरी झाली. रोजच्या प्रमाणे मी सकाळी 5:30 वाजता उठतो गाई धुण्यासाठी, तर सकाळी दरवाजा बाहेरून लावलेला असल्यामुळे तो उघडून आतमध्ये एंट्री केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की घरामध्ये चोरी झाली. तर माझ्या घराचं काम चालू असल्यामुळे मी बाहेर झोपतो. घरामध्ये पैसे आणलेले होते, काम चालू असल्यामुळे 50,000 रुपये होते, 3-4 तोळे दाग होते सगळे, माझी अंगठी होती, मिसेची पोत होती, मुलांचं सोनं वगैरे होतं, ते सगळं कपाट वगैरे तोडून रात्री चोरी झाली माझ्या तिथे. अनिता नानासाहेब कारले. आम्ही सकाळीच म्हणजे आम्ही बाहेर झोपलो होतो. बाहेर उठल्यानंतर मग ते उठले आधी ते घरात गेले, त्यांनी दार उघडलं, घरात गेले पाहिलं. घरात ते पाहिल्याच्यानंतर ते मला म्हणते हे काय केलं तू, तो राडा काढला का? मी म्हटलं मी राडाने काढला. मग ते घरात पाहिल्याच्यानंतर मग मी त्यांना म्हणलं अहो घरात कोणतरी येऊन गेलं. मग पाठीमागं जाऊन पाहिलं तर दार तोडलेलं दिसलं. तिथं ते सगळं कागदपत्र ते सगळे काढलेले. मध्ये परत मध्ये गेलो पाहिलं तर कपाट उचकेलं दिसलं. कपाटातून डाग काढून नेले. ते माझी पोत, त्यांची अंगठी, पोरांचे डाग होते, कानातले जोडे ते, म्हणजे असं सगळं साधारण तरी 4-1 तोळे असं. आणि घरातलं अख्खा म्हणजे डब्यात काही मी पैसे ठेवलेत ते पैसे नेले. माझ्या बॅगेत होते काही पैसे, ते पण काढून नेले, पाकिट पण नेलं. मी कासारे ग्रामस्थ या ठिकाणी कासारे गावामध्ये हे वारंवार चोऱ्या होत असताना आणि आजही या ठिकाणी रात्री एका गरीब माणसाची अशी चोरी झाली का त्याने आपल्या एवढे काबड कष्ट करून रोज कष्ट करून आणणारी जी पुंजी जमा करून ठेवली आणि घर बांधण्यासाठी काढलं त्यांनी, त्याच्यावाला जे काम करत असताना त्यांनी रात्री 50,000 रुपये आणि जे सोनं नाणं होतं रात्री ह्या भुरट्या चोरांनी घरपुडी करून ते आज या ठिकाणी चोरून नेलं. आणि गावातही 2 ठिकाणी एका तरुणाचा मोबाईल नेला व एक 7-8 वर्षापासून जुनं बंद असलेलं घरसुद्धा त्यांनी फोडलेलं आहे. तेव्हा माझी या गावामध्ये ग्रामस्थांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आणि हे याच्यावरती एक परत पाठीमागेही त्या देवी मंदिराच्या पेट्या फुटत होत्या दत्त मंदिराचे वगैरे. अशा या भुरट्या चोऱ्या कसाऱ्यामध्ये वारंवार घडत आहे. तरी माझी विनंती आहे प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला का त्यांनी या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करून या गरीब माणसाला न्याय मिळून द्यावा, हीच माझी विनंती ग्रामस्थांच्या वतीने. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एसएन मीडिया, संगमनेर.